पिंपरी चिंचवडमधील लघु उद्योजक संघटनांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर वाढत्या दराविरोधात बिलांची होळी करत निषेध व्यक्त केला आहे. इतर राज्याच्या तुलनेत 20-35% वाढीव दरवाढ महाराष्ट्र राज्यात असून ती न परवडणारी असल्याचं मत संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केलंय. ग्राहकांसोबतच उद्योजकांना देखील ही दरवाढ परवडणारी नसून तात्काळ दरवाढ रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. सरकारने जे 2018 ऑगस्ट मध्ये सरकार महावितरण आणि ऊर्जा मंत्रालय यांनी जी 25% अन्यायकारक दरवाढ केलेली, म्हणजे फक्त उद्योजकांवर नाहीये, औद्योगिक ह्याच्यावरती नाहीये, तर व्यावसायिक असतील, घरगुती ग्राहक असतील, सगळ्यांवरती ही दरवाढ जी केलेली, त्याविरोधात आपण हे आंदोलन केलेलं आहे. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला, महावितरणला आणि ऊर्जा मंत्रालयाला इशारा देतो की जर ही अन्यायकारक दरवाढ जर तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत रद्द केली नाही